गुड मॉर्निंग स्टूडेंट, आई एम युअर केमिस्ट्री टीचर प्रोफेसर मिस्टर डी एच चव्हाण. मित्रांनो, आपण आपला हा जो टॉपिक आहे बॅटरी, त्यामध्ये आता बरंच पुढे आलो आहे. आपण पहिल्या पार्टमध्ये थोडंसं आपण रिव्हाइज करूया. त्यामध्ये आपण बघितलं बॅटरी म्हणजे काय. बॅटरी इज द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सेल विच इज कनेक्टेड इन अ सिरीज ऑर इन अ पॅरलल, ज्यामध्ये आपण चार्जिंग करतो आणि त्यामध्ये आपण डिस्चार्जिंग करतो. त्याचे दोन टाईप, प्रायमरी सेल किंवा प्रायमरी बॅटरी किंवा सेकंड टाईप सेकंडरी सेल किंवा सेकंडरी बॅटरी. प्रायमरी म्हणजे काय, द सेल विच यू कॅन नॉट रिचार्जेबल, की ज्या सेलला आपण रिचार्ज करता येते. त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं ड्राय सेल, त्याचे रिएक्शन बघितलं, त्याचं ॲडव्हान्टेज बघितलं, त्याचं डिसअडव्हान्टेज बघितलं. त्यानंतर पुढचा प्रकार बघितला आपण सेकंडरी सेलचा. सेकंडरी म्हणजे काय, द सेल विच इज चार्ज अगेन अँड अगेन, द सेल विच इज चार्ज अगेन अँड अगेन. त्यामध्ये आपण त्याची बरेच एक्झाम्पल बघितली मागच्या वेळेला, लीड्स हेड संपवला. आज आपण बघणार आहोत अल्कलाईन बॅटरी. अल्कलाईन म्हणजे नावातच आहे, सर ॲसिड आणि बेसिस दोन नेचर असतात. मागच्या वेळेला आपण ॲसिड बॅटरी कम्प्लीट केली. आज आपण बघणार बेसिक बॅटरी म्हणजे काय, द बॅटरी विच कंटेन बेसिक सोल्युशन. सेकंडरी बॅटरी म्हणजे बेसिकली काय असतं आहे, तर लिक्विड असतं आहे. त्यामधला हा जो सोल्युशन आहे तो म्हणजे बेसिक आहे, म्हणजे त्या सोल्युशनमध्ये आपल्याला कवर करायचा आहे. बेसिकली जी काय प्रॉपर्टी आहे ती बघूया आपण. द सेकंडरी सेल इज अ रिचार्जेबल बॅटरी. द सेकंडरी सेल इज अ रिचार्ज, आपल्याला माहिती पडते की हा चार्ज आपल्याला पुन्हा पुन्हा करता येते, त्यामध्ये इलेक्ट्रॉन घेतला आपण. बेसिकली अल्कलाईन बॅटरी विच कंटेन द बेसिक सोल्युशन स्पेशल इज अ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हा प्रश्न एमसीक्यू आहे तो, इन अल्कलाईन बॅटरी विच टाईप ऑफ इलेक्ट्रोलाइट इज यूज. पोटॅशियम हायड्रॉक्साईड इज द इलेक्ट्रोलाइट यूज इन अल्कलाईन बॅटरी. एक्झाम्पल आहेत निकेल कॅडमियम बॅटरी आणि त्यातला दुसरं एक्झाम्पल आहे लिथियम आयन बॅटरी. निकेल आणि कॅडमियम इज अ मेटॅलिक एलिमेंट विच वी हॅव टू यूज इन पोटॅशियम हायड्रॉक्साईड फॉर चार्जिंग अँड डिस्चार्जिंग पर्पज. तर वर्किंग इज डिफरंट, त्याचं वर्किंग कसं असतं थोडंसं वेगळं असतं, ते ॲडव्हान्टेज वेगळे असतात, ते डिसअडव्हान्टेज वेगळे असतात. हे आपल्याला शिकायचं आहे कारण की आपल्या फील्डमधलं आपल्याला बारीक आणि बारीक गोष्ट ही माहीत पाहिजे. त्याचं पहिले एक्झाम्पल घेऊया आपण निकेल कॅडमियम बॅटरी. द बॅटरी विच कंटेन निकेल अँड कॅडमियम ॲज अ इलेक्ट्रोड कन्सिस्ट ऑफ ॲनोड मेड बाय स्पॉन्जेस. बेसिकली बघा डायग्राम आहे त्याची, या डायग्राममध्ये आपण बघितला हा पोर्शन आहे निकेल कॅडमियम बॅटरीचा. हा जो पोर्शन आहे तो म्हणजे कॅडमियम स्पॉन्ज जो आहे तो ॲनोड करणार, त्यामध्ये सेपरेटर असता, याच्या आतला पावडर भरली आपण ती कॅडमियमची. ह्या स्पॉन्ज असल्यामुळे त्याला आपण सेपरेटर म्हणलंय. निकेल ऑक्साईड इज कॅथोड आणि त्यामध्ये सोल्युशन भरलंय आपण इलेक्ट्रोलाइट, दॅट इज द 30% ऑफ केओएच. केओएचचे प्रमाण किती आहे, याच्या आधी बघितलं आपण ॲसिडचं प्रमाण 20% होतं, पण यामध्ये बेसचं प्रमाण किती आहे 70% इज द डिस्टील वॉटर. विच वॉटर, डिस्टील साधा पाणी आपण घेऊन चालणार नाही, दॅट इज द आयोनिक सोल्युशन फॉर्म करण्यासाठी आपण तो वापरतोय. या बॅटरीचे काही ॲडव्हान्टेज आहेत, त्याचबरोबर त्याचे काय आहे डिसअडव्हान्टेज. प्रत्येक गोष्टीला काय असतं आपल्याला माहिती होतं, ॲडव्हान्टेज आणि डिसअडव्हान्टेज असते. पण त्यामध्ये पहिला ॲडव्हान्टेज काय, द ॲडव्हान्टेज ऑफ निकेल कॅडमियम बॅटरी इज द लो रेझिस्टन्स, म्हणजे याच्यावर प्रेशर जास्त येत नाही. याचा रेझिस्टन्स कसा आहे, लो आहे, त्याचा रेझिस्टन्स जास्त होता. सेकंड, इट चार्ज रॅपिडली, त्याचं चार्जिंग फास्ट होत आहे. सेकंड, लो मेंटेनन्स कॉस्ट अँड लॉंग लाईफ, चार्जिंग फास्ट होत आहे, मेंटेनन्स कॉस्ट लो आहे आणि जी लाईफ पण कशी आहे जास्त. दिज आर द मॅक्झिमम ॲडव्हान्टेजेस ऑफ सेकंडरी बॅटरी मधलं अल्कलाईन बॅटरी. डिसअडव्हान्टेज काय, इट इज द कॉस्ट लो असतात तर किंमत जास्त आहे. त्यामुळे ड्यू टू द कॅडमियम इज द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशनचा हा मोठा प्रॉब्लेम येतो. कॅडमियम हा हजार्डस एलिमेंट आहे, धोकादायक एलिमेंट आहे. त्यामुळे त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघणार आहे त्याचा चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. सिम्पल बॅटरी बाळगायचं काहीच नाही. इट इज अल्कलाईन बॅटरी इन विच कंटेन द पोटॅशियम हायड्रॉक्साईड एज द इलेक्ट्रोड विच इज बेसिक इन नेचर. द पर्सेंटेज ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड इज द 30-70% इज द डिस्टील वॉटर. ॲडव्हान्टेज बघितले आपण, आता बघूया आपण डिस्चार्जिंग आहे चार्जिंग. सेम केमिकल रिएक्शन झाल्या, केमिकल रिएक्शन मध्ये पहिल्यांदा बघणार आपण डिस्चार्जिंग, नंतर बघणार आपण चार्जिंग. प्रत्येक बॅटरीमध्ये कॉमन गोष्ट आहे बाळानो, ॲनोड आणि कॅथोड. तुम्हाला आपण आधी सांगितलं होतं ॲनोड होतं लूज ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन, कॅथोड होतं गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन, आणि कंबाईन त्या रिएक्शनला म्हणतो आपण रेडॉक्स रिएक्शन. ॲनोड कॅडमियमची बॅटरी आहे, कॅडमियम आपण मेटल घेतला, मेटल सॉलिड असतो, सोल्युशन पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे, त्याचं आयनेशन झालं, ॲक्विअस सोल्युशन घेतलं आपण पोएच मायनस, त्या दोघांची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी तयार झालं कॅडमियम हायड्रॉक्साईड. आणि त्याचबरोबर याच्या कॅथोड निकेल ऑक्साईड घेतलं आहे आपण, पाण्यामध्ये सोल्युशन ब्रेक केल्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन लूज होणार गेन होणार आणि त्या ठिकाणी निकेल हायड्रॉक्साईड तयार होणार. त्या ठिकाणी कॅडमियम हायड्रॉक्साईड तयार झाला आहे, त्या ठिकाणी निकेल बॅटरीचं नावच आहे निकेल कॅडमियम बॅटरी. या ठिकाणी हायड्रॉक्साईड बेसिक असल्यामुळे पोएच असणार आहे.
नवोजनामुळे इथे कॅडमियमचा हायड्रोक्साइड तयार झाला आहे आणि इथे निकेलचा हायड्रोक्साइड. दीज आर रिएक्शन व्हिच इज वी यूज करंट फ्रॉम द बॅटरी. म्हणजे डिस्चार्जिंग च्या वेळेला ज्या वेळेला आपण बॅटरी मधला करंट यूज करतो त्या वेळेला लक्षात घ्या कॅडमियमचा हायड्रोक्साइड आणि निकेलचं हायड्रोक्साइड. कारण का सोल्युशन बेसिक आहे आणि चार्जिंग मध्ये बघूया आपण. कॅडमियम हायड्रोक्साइड आहे, कॅडमियम तयार होणार, निकेल हायड्रोक्साइड आहे, निकेल तयार होणार. दीज आर द सिंपल रिएक्शन. ह्या सगळ्या ह्याच्या अपोजिट रिएक्शन असतात. या दोन्ही रिएक्शनला काय म्हणतो आपण? रिडॉक्स रिएक्शन. दीज आर द रिएक्शन इन विच द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेकिंग प्लेस सायमल्टेनियसली. लक्षात एवढंच ठेवायचं आहे फक्त आपल्याला की निकेल कॅडमियम बॅटरी ही बेसिक सोल्युशनमध्ये वर्किंग करते. निकेल कॅडमियम बॅटरी ही कुठल्या सोल्युशनमध्ये वर्किंग करते? बेसिक. त्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा एफ्रेड यूज करतो. त्याचं प्रमाण असतं 30%, 70% असतं डिस्टिल वॉटर. त्याचे ॲडव्हान्टेज तुमच्या समोर आहे आणि त्याच्या रिएक्शनच्या समोर. शेवटचा जो पॉईंट आहे यामधला तो म्हणजे कुठला? तर ॲप्लिकेशनचा. ॲप्लिकेशन काय आहे? सिम्पली आपला ह्या घरात ठेवायचे आहे बॅटरी आपल्याला यूज करायचे. अल्काइन बॅटरी स्पेशली युज इन अ इलेक्ट्रॉनिक टॉईज. जी इलेक्ट्रॉनिक टॉईज आपल्या बाजारामध्ये आपण लहान मुलांना खेळायला आणतो, डिवाइस वगैरे, रिमोटवरच्या गाड्या वगैरे, त्यामध्ये ह्याचं कारण की याचं चार्जिंग जास्त काळ टिकतं आणि ती कॉस्टली असते. त्याबरोबर घड्याळीमध्ये, कॅल्क्युलेटरमध्ये आणि वायरलेस टेलिफोनमध्ये जसं आपण मोबाईल वगैरे वापरतो त्यामध्ये सुद्धा या प्रकारच्या बॅटरीचा काय केला जातो? उपयोग केला जातो. फक्त प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे. रेल असेल तर 10 रुपये असेल तर मोबाईलची बॅटरी 400-500 किंवा त्याही पेक्षा जास्त मागणी असते. कारण का? याचं वर्किंग खूप स्मूथली आहे, याची लाईफ जास्त आहे आणि याचे तोटे खूप कमी. कारण आपण मोबाईलची बॅटरी वारंवार चार्ज करतो, चार्जिंगच्या डिस्चार्जिंगला जरी हिटिंग होत असेल तर एवढा फारसा प्रॉब्लेम येत नाही. याला आपण केअरफुली हँडल करू शकतो किंवा केअरलेसुद्धा हँडल करू शकतो, काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. दिज आर द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ द विच बॅटरी अल्कलाईन. अल्कलाईन म्हणजेच काय? द बॅटरी विच कंटेन बेसिक सोल्युशन, दॅट इज द पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोल्युशन विच इज अ रिचार्ज अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा या बॅटरीला आपण काय करू शकतोय? यूज करू शकतोय. पुढच्या लेक्चरला बघणार आपण सेकंड एक्झाम्पल, तो म्हणजे कुठला? लिथियम आयन बॅटरी. सेमली निकेल कॅडमियमच्या ऐवजी आपण काय वापरणार? लिथियम वापरणार. सेम त्याचं परत ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज चार्जिंग आणि डिस्चार्जिंग. या सगळ्यांमध्ये एक रिएक्शन ती म्हणजे कुठली? रेडॉक्स रिएक्शनची. लेक्चर पुन्हा पुन्हा बघितलं की तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला आपण नोट्स प्रोव्हाइड केलेत, लेक्चर बघा, नोट्सवरचा नक्कीच या टॉपिकमधल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.